नमस्कार, मी निवेदिता करेलकर माझ्या चॅनेल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाची वडी, याला नारळाच्या कापा पण म्हणतात। जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत राहीन। तर या नारळाच्या वड्यांसाठी साहित्य आहे एक वाटी ओलं खोबरं जे दाबून गच्च असं भरलेलं आहे, आणि एक वाटी साखर, चार वेलची आणि दोन चमचे जाडा रवा आहे तो भाजून घेतलेला आहे, आणि दोन मोठे चमचे दूध लागणार आहे। तर आपल्याला हे खोबरं असं जाडसर झालेलं आहे ना, तर आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊया असंच, म्हणजे पाणी न घालता। तर ही जाड जाड अशी काप येतात ना, मग ते बारीक होतं चांगलं। आपण जरा फिरवून घेऊया, एकदाच असं फिरवून घ्यायचं। हे बघा आपलं असं झालंय बारीक, एकदाच असं फिरवून घेतलंय। जर तुम्हाला नारळ असं खवता येत नसेल वेळेवर तर नारळ फोडायचा आणि त्याचे तुकडे तुकडे करायचे, आणि तुकडे बारीक करायचे आणि मिक्सरला लावायचे, असं पण होऊ शकतं। गॅसवर मी भांडं ठेवलंय, तर आता मी त्याच्यामध्ये साखर टाकते, एक वाटी साखर, थोडस पाणी टाकू आपण, विरघळायला पाहिजे। साखर विरघळली की खोबरं टाक। साखर आपली विरघळली आहे, तर आपण वेलची कुटून घेतली, चार वेलच्या घेतलेल्या, त्याच्यामध्ये वेलची टाकते कुटलेली। मस्त झालं पान। तर आता आपण एक खोबरं टाकून घेऊया, हे खोबरं आपण बारीक केलेलं ते टाकूया। गॅस बारीक करूया आपण। आपण हे दोन चमचे दूध घेतलंय ना, ते पण टाकून घेऊया, मग पांढऱ्या शुभ्र होतात वड्या। थोडा मीडियम करते गॅस। हे पाणी आपलं आटलं गोळा झाला ना की मग आहे ना आपण ते काढून घ्यायचं। सात मिनिटं मी हे सतत ढवळत होती, हे बघा आता गोळा झाला त्याचा। आता आपण दोन चमचे रवा आहे तो टाकून घेऊया, भाजलेला रवा आहे। रव्याने ना म्हणजे कुचकर नाही होत त्याचा, म्हणजे तुटत नाहीत रव्याने, म्हणून रवा टाकायचा। कढईतून सुटत नाही मिश्रण, गोळा व्हायला पाहिजे। अजून बारीक आहे असं थोडं परतते। आपण आता गॅस बंद केलाय, बघा गोळा व्हायला पाहिजे। तर आपण वडे थापून घेऊया। पोळपाटाला मी तूप लावलंय, गोळा सुटला पाहिजे कढईतून। वाटीला तूप लावते असं, आपण थंड झाल्यावर एक कापून घेऊया वड्या। हे बघा अशा लाईन मारून घेतलेल्या मगाशी मी, आता मी अशा क्रॉस लाईन मारून घेते शंकरपाळीसारख्या। हे जे आपले तुटले आहेत ना हे साईडचे, ते आपण परत आपण कढईत टाकूया गरम करायला, मग ते परत आपण हे करून घेऊया। हे तुटलेलं आहे ना, आपण कढईत परत गरम करूया।
मस्त झाले. आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही पण करा अशा वड्या. आता येणाऱ्या नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनला तुम्ही या स्वीट डिश म्हणून बनवू शकता. आता माझा नातू आहे ना, तर टेस्टिंग करून बघणार आहे. बघू ये, खाऊन बघ नारळाची वडी. खूपच आवडली तुला? छान माझ्या आजीच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंट करा. नानाची वडी कशी झाली? पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. बाय.